काय आता बजरंग बलींचं पण दर्शन झालेलं आहे. आता आपण पुढे जाऊया नडालेश्वर मंदिर. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशी आहात तुम्ही? आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल. आपल्या दिंडीच्या पार्ट 2 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आंघोळ वगैरे झालेली आहे तुमची सर्वांची. आता आम्ही मंदिरामध्ये चाललो आहे दर्शन घेण्यासाठी. तुम्ही पाहू शकता पाठीमागे. आता दर्शन मंदिरातच भेटू, तुम्हाला दाखवतो कुठल्या कुठल्या मूर्त्या आहेत. तर गाईज, सुंदर असं मंदिर आहे साईबाबांचं. प्रथम हे बघा, तुमची चिली बिली बघा. चला आता आत मध्ये जाऊया. गाईज बघा, साईनाथ महाराज की. गाईज बघा, खूपच सुंदर मूर्ती आहे साईबाबांची. गाईज दर्शन झालेलं आहे इथलं साईबाबांचं. आता पुढच्या मंदिरात भेटूया आपण. आता मयुरेश्वर मंदिर आहे बघा गाईज, खूपच सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पांची. घ्या दर्शन घ्या. आता फोटो बघताय फॅमिलीचं. तर गाईज आता गणपती बाप्पांचं पण दर्शन झालेलं आहे खूपच सुंदर. आता आपण पुढे जाऊया इथे हनुमंतरायांचं दर्शन घेण्यासाठी संकटमोचन. तुम्ही जाऊया आता आतमध्ये. बजरंग बली की जय. जय बजरंग बली. तर गाईज आता बजरंग बलींचं पण दर्शन झालेलं आहे. आता आपण पुढे जाऊया नडालेश्वर मंदिर. चला गाईज आता आतमध्ये जाऊया आपण. तर गाई इथलं पण दर्शन झालेलं आहे. तर पुढे भेटूया भवानी माता. तर गाई जाऊया आता आतमध्ये भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी. बघा खूपच सुंदर मूर्ती आहे इथे, खूपच सुंदर आहे. काय बघा तुरुंगण चालू आहे. तर गाईज आता मस्त दर्शन वगैरे झालेले आहे आणि फोटो पण मस्त काढले आहेत. आता दिंडीचा प्रस्थान होत आहे पुढे, मग दाखवतो बघा. दिंडीमध्ये किती आनंद आहे बघा. काहीच बघू शकता स्वराज. ज्ञानबाबा
गाईज आता फोटो काढायचे आहेत महिला मंडळचे दिंडीत चालणारे भाविकांचे. पुरुषांचे तर फोटो काढले गाईज बघू शकता. तर मित्रांनो सुखरूप असा प्रवास झालेला आहे नडालचा. आता आपले दिंडी पुढे प्रस्थान होत आहे मढसाठी. तुम्ही पाहू शकता म्हणजे पुढे समोरच दिंडी आहे. कसे काम करतात छोटी मुलं रथ ओढण्याचा. तर बघा मित्रांनो इथे महादेवाची किती मोठी मूर्ती आहे आणि आपली दिंडी चालत आहे. मित्रांनो आपला दादा पण आलेले आहेत नयन दादा वारीसाठी. रामकृष्णारी बघू शकता तिथे दिंडी थांबले जरा नाश्ता करण्यासाठी. हे बघा लस्सी. तर गाईज दिंडी आहे ना विलेगाव मध्ये आलेली आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे स्वागत करतात आमच्या दिंडीचे बघू शकता. बघा गाईज Oh, no.
गाईज तुम्ही बघू शकता अशा प्रत्येक दारीदारी असे पाठ ठेवलेले आहेत त्यांनी आणि ओवळण्यासाठी तर मित्रांनो दिंडी आता विनेगावमध्ये थांबलेली आहे. आता थोड्या वेळात प्रवचन चालू होणार आहे. प्रवचन झाल्यावर नाश्ता होईल आणि मग दिंडी पुढे जाईल. म्हणून दाखवतो बघा मंदिर येतं विठ्ठल रुक्मिणीचा दाखवतो बघा तुम्हाला. तर मित्रांनो पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहेत मंदिरामध्ये. तुम्ही बाहेर महाराज पण आले प्रवचन चालू झालं तुम्हाला दाखवतो बघा. मित्रांनो नाश्ता आणि प्रवचन वगैरे झालेलं आहे. आता दिंडी पुढे प्रस्थान होत आहे. तर गाईज आता दिंडी थांबले नाश्ता करण्यासाठी. म्हणजे आईस्क्रीम आहे तुम्ही दाखवतो बघा. तुम्ही बसले मी त्या बघू शकता. आपल्याला पण आले खाऊ आता आपण. तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आता दिंडी पुढे प्रस्थान होत आहे. लवकरच तुम्ही बघा.
तर गाईज आता थांबलो आहे आम्ही घोडवली मैदानात. आता इथे प्रवचन होईल, थोडी विश्रांती होईल आणि मग दिंडी प्रस्थान होईल मढला जाण्यासाठी. हे बघा कसं बसल्या जा, सर्व नाश्ता वगैरे करतील आणि मग जाऊ आम्ही. आता लगेच प्रवचन चालू होत आहे. खूपच सुंदर जागा ही, गार्डन बघा, बघू शकता किती भारी आहे. इथे बसलंय प्रवचन करायला. तर मित्रांनो या नाश्ता करायला बोराने बघा कसं खात आहे. सगळे बसले ग्रीन पोटॅटो Oh, my God.
तर गाईज तुम्ही बघू शकता काल जशी दिंडी पहिल्या दिवशी गजगजून भरलेली होती ना तशीच आता पुन्हा झालेली आहे, कारण की मठ आता 2-3 किलोमीटर आलेले आहे. तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा. नाश्ता आले पेपर बघू शकता. बाकी मध्ये किती मजा करतात. हा सुख सोला सोडगी नाही. काहीच बघू शकता छोटी मुलं किती नाचतात. चालाय चल रे बाजूला. हाय गाइस, तुम्ही पाहू शकता Da 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 da
गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती काय सर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे तर गाईज बघू शकता पब्लिक आमची
मित्रांनो दिंडी पण आता ठिकाणावर पोहोचलेली आहे. तिथे आता कीर्तन होईल आणि मग महाप्रसाद होईल. कीर्तनाची तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता. हॅलो आई
मित्रांनो आता कीर्तन झालेलं आहे आणि महाप्रसादाचे वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला दाखवतो किती भाविक आलेले आहेत आपल्या दिंडीमध्ये. मित्रांनो बघू शकता इथं जेंट्स वर्ग बसलेले आहे जेवण करण्यासाठी. इथं महिला मंडळ बसलेले महाप्रसाद सचिन नथुराम पाटील यांना शालोत्सव देऊन सन्मानित करतील गजानन भोई. नरेंद्र मारुती पाटील यांच्याकडून पण आपल्याला दिंडीसाठी जागा मिळाली आहे. तसेच गणपत खंडू पाटील यांनी देखील यांनी आपल्याला जागा मंडळाने जेवण वाढून झालेलं औरंगाबाद आहे. भाजी वाटण्याची आपण जेव्हा उपास सोडवता मला भेटू नंतर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले सभासद दुसऱ्यांना जेवायला वाढून स्वतः जेवायला बसलेले आहेत. खूप मेहनत घेतली आहे त्यांनी आज. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ? आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर. भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. जर पार्ट वन बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन पार्ट वन नक्की बघा. बाय बाय गाईज.